नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पवन मेश्राम आपल्या सर्वांचे MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला मराठी भाषेचा अभ्यास हा करावाच लागतो, कारण महाराष्ट्र शासनाची कुठलीही परीक्षा आपल्याला पास करायची असेल तर मराठी भाषेचा किंवा इंग्रजी भाषेचा अभ्यास केल्या वाचून आपल्याला गत्यंतर नाही. म्हणून पुढे होणारी MPSC मेन्स, PSI ST आणि ASO साठी होणारी मेन्स, तसेच महापरीक्षेद्वारे घेण्यात येणारी ZP म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध एक्झाम्स, तसेच तलाठी यांसारख्या होणाऱ्या विविध पोस्टसाठी आपल्याला मराठी भाषेचा सिलॅबस अभ्यासक्रमात दिलेला आहे. तर आपल्याला मराठी भाषेचा अभ्यास हा अत्यंत सोप्या पद्धतीने काही स्टिकच्या माध्यमातून, काही पाठांतराच्या माध्यमातून, काही वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून आपल्याला मराठी भाषेचा अभ्यास करायचा आहे. तर आजपासून आपण मराठी भाषेचा अभ्यास सुरू करणार आहोत. आजपासून मराठी व्याकरणावर आधारित आपण नवीन सिरीज सुरू करणार आहोत. याचा फायदा तुम्हाला पुढे होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या एक्झामकरिता नक्कीच होईल अशी आशा आहे. तर फारसा वेळ न वाया घालवता आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, आम्ही काही जे पोस्ट होल्डर व्यक्ती आहेत त्यांच्याशी संपर्क साधले असता त्यांना आम्ही मराठी भाषेविषयी चर्चा केली आणि त्यांना कुठल्या बुकचा संदर्भ आम्ही वापरावा जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा भरपूर चांगल्या प्रकारे फायदा होईल. तर त्यांनी आम्हाला, काहींनी मोरा वाळमे सरांचं बुकचं रेफरन्स दिला, तर काहींनी बाळासाहेब शिंदेंचा बुकचा रेफरन्स दिला. म्हणून आम्ही या दोन्ही पुस्तकांचा संदर्भ घेऊन हे लेक्चर आम्ही तयार केलेले आहेत. म्हणून तुम्हाला एकाच ठिकाणी ह्या दोन्ही बुकचा वापर करून आपण लेक्चर तयार केले असल्यामुळे ह्या दोन्ही बुक्समध्ये जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत तेच एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, त्याला थोडं मॉडिफाय केलेलं आहे जेणेकरून ते कॉपी पेस्ट आपल्याला वाटणार नाही. तर आपण थोडक्यात जो STI, PSI आणि ASO साठी जो सिलॅबस दिला आहे त्यावर एक नजर टाकूया. तर तो सिलॅबस असा आहे की त्यामध्ये दिलेला आहे की मराठी जे आहेत त्याच्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे. तर मित्रांनो, इथे हा जो व्याकरण हा जो टॉपिक दिलेला आहे, व्याकरणामध्ये भरपूर असे म्हणजे सब सेक्शन्स दिलेले आहेत ज्यामध्ये शब्दांच्या जाती, जसं संधी, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे शब्दांच्या जाती दिलेल्या आहेत, प्रयोग, वाक्यांचे प्रकार, समास, अलंकार, शब्दसिद्धी यांचे, तसे शब्दांच्या शक्ती वगैरे, ह्या सर्व सिलॅबस ह्या व्याकरणाच्या एका शब्दाच्या अंडर आपल्याला दिलेला आहे. तर हा झाला STI, PSI, ASO यांचा मेन्सचा मराठी भाषेचा सिलॅबस. तर मित्रांनो, जे विद्यार्थी तलाठीसाठी किंवा जिल्हा परिषदेच्या जे तयारी करतात त्यांना यांच्यासाठी सुद्धा या सेक्शन अंडर जे काही टॉपिक्स दिलेले आहेत त्या सिलॅबसमध्ये जो टॉपिक दिले ते आपण सुद्धा ह्याच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर पुढील लेक्चरला आपण सुरुवात करूया. आपल्या भारतामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्या भाषांना दोन मुख्य भाषिक गटांमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे, ज्यामध्ये इंडो युरोपियन जे की 74% भाषा या अंडर मोडतात आणि काही ज्या 24% भाषा आहेत त्या द्रविडियन गटामध्ये मोडतात आणि उरलेले 2% हे म्हणजे दोघांचा कॉम्बो म्हणता येईल किंवा इतर भाषांगटामध्ये मोडल्या जातात. आता इंडो युरोपियन गट म्हणजे नेमकं कुठलं, तर याला आपण एकंदरीत असं म्हणूया की हा एक पूर्ण भारत आहे आणि हा भारताचे आपण दोन भाग केलेले आहेत, ज्यामध्ये जो उत्तर भारत आहे तो ज्याला आपण इंडो युरोपियन जो की 74% भाषा या अंतर्गत मोडतात आणि जो साऊथ इंडिया म्हणजेच दक्षिण भारत आहे त्यामध्ये 24% हे द्रविडियन भाषेमध्ये मोडतात. तर हे आपण एकंदरीत भाषेचे मुख्य दोन भाषिक गट आपण बघितलेले आहेत. तर त्यानंतर बघूया, आता आपण इथे काही आपल्याला संकल्पना दिलेल्या आहेत ज्या की आपण थोडक्यात आपण त्याचा अभ्यास करूया. तर भाषा म्हणजे नेमकं काय? आता भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे, म्हणजेच एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला सांगितलेले आपल्या मनातील विचार, त्याच्या भावना आणि त्याचे जे मत आहे ते दुसऱ्यांसोबत शेअर करण्याचं जे एक माध्यम आहे ते एक एकंदरीत भाषा आहे. आता भाषा ही एक हावभाव, जसं आपण मुख्य जे व्यक्ती असतात जे बोलू शकत नाही यांची पण आपण त्यांच्या हावभावावरून आपण त्यांचे मन आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांना काय सांगायचं आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.
हे सुद्धा एक भाषेचा एक प्रकार आहे. आणि काही आपण आपल्या तोंडून जे बोलतो ते पण एक भाषाच आहे. जी पक्षी इतर प्राणी बोलतात त्यांचीसुद्धा एक विशिष्ट अशी भाषा असते. म्हणजेच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत त्याची विचार पोचवणे हे एक भाषेचं एक महत्त्वाचं काम आहे. तर आता भाषा म्हणजे आपण समजून घेतलं, त्यानंतर बघूया मातृभाषा म्हणजे काय. तर मातृ म्हणजे आपली, मातृ म्हणजे आई, आणि भाषा म्हणजे म्हणजे आपल्या घरी जी भाषा बोलली जाते त्याला आपण मातृभाषा म्हणतो. मातृभाषा ही वेगवेगळी आहे. एकंदरीत जे बाळासाहेब शिंदे सरांचं जे बुक आहे त्यांनी असा रेफरन्स दिला आहे की मातृभाषांची संख्या जवळपास 1652 एवढी आहे. 1652 एवढ्या मातृभाषा आपल्या भारतामध्ये बोलल्या जातात. तर आपण मातृभाषा समजून घेतलं, याआधी आपण भाषा समजून घेतलं, त्यानंतर मातृभाषा समजून घेतलं, आता बघूया राजभाषा. आता राजभाषा म्हणजे काय, तर देशाच्या राज्यघटनेने मान्यता दिलेल्या भाषा. जसे की आपल्याला माहीत आहे की आर्टिकल 343 आपल्याला राज्यघटनेमध्ये काही राज्याच्या अशा भाषा दिलेल्या ज्या की एकंदरीत आज 22 एवढ्या भाषा आहेत. ज्या मूळ 14 भाषा होत्या त्या आज 22 भाषा आहे. यामध्ये विविध म्हणजे 3 घटना दुरुस्त्या करण्यात आल्या, त्या 3 घटना दुरुस्तीनुसार यामध्ये आपण जवळपास 8 भाषा ॲड केलेल्या आहेत. तर हे आपल्या राज्यशास्त्राचा पोर्शन याच्यामध्ये थोडंसं कवर केलेलं आहे. तर त्यानंतर बघूया राष्ट्रभाषा. आता राष्ट्रभाषा म्हणजे काय, तर विशिष्ट देशाने एक विशिष्ट भाषेला एका राष्ट्राचा दर्जा जो दिला जातो त्याला राष्ट्रभाषा म्हटलं जाते. तर आपल्या भारतीय जे राज्यघटना आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेने एकही भाषेला एकाही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. तर कोणी म्हणतात की राष्ट्रभाषा ही हिंदी आहे, कोणी म्हण ठीक आहे, तर असे काही व्यक्ती आहेत की राष्ट्रभाषा ही हिंदी मानतात, पण अशा प्रकारची कुठलीही तरतूद भारतीय संविधानामध्ये केलेली नाही. म्हणून भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही असं आपल्याला ठळकपणे म्हणता येईल. त्यानंतर बघूया आता राज्यभाषा म्हणजे काय, तर एका विशिष्ट राज्य, आपला भारत देश आहे, भारतामध्ये विविध राज्य आहे, त्या राज्याने त्या राज्यासाठी दिलेली एक कार्यालयीन व्यवहाराची जी भाषा असते त्याला राज्यभाषा म्हणतात. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्य व्यवहाराची भाषा असल्यामुळे आपण म्हणू शकतो की महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे. तर त्यानंतर बघूया आता भाषा. आता भाषा हे दोन व्यक्तीमधील संभाषणाचे माध्यम आहे, हे आपण यापूर्वी बघितलं आहे. काही व्यक्ती भाषेला ही नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. आता नदीच्या प्रवाहाची उपमा का देतात, कारण आपल्याला माहीत आहे की भाषा ही म्हणजे 2-3 कोसानंतर बदलते, त्याची टोनिंग बदलते, त्याची शब्दरचना बदलते, एका शब्दासाठी विविध शब्द आपल्याला ऐकताना मिळतो. त्यामुळे नदीच्या प्रवाहाची उपमा ही भाषेला दिली जाते. तर साधारणतः भाषेचे 2 प्रकार पडतात, ज्यामध्ये एक स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा, ज्याचा की पुरावा नसतो म्हणून ती नष्ट होते. आता स्वाभाविक आणि नैसर्गिक भाषा म्हणजे नेमकं कसं, तर आपण जे फक्त बोलतो, आता मी जे तुमच्याशी बोलतो आहे ते जर तुम्ही लिहिलं नाही म्हणजे बोलून सोडून दिलं, आता हे जे शब्द आहेत ते कुठे साठवून नाही त्यामुळे ते नष्ट होतात. जसे की आपण हावभाव इशाऱ्याची आपण जी भाषा बोलतो ते सुद्धा याचमध्ये मोडतात. जे पशुपक्ष्यांचे आवाज असतात, जे आपण नाटक वगैरे करतो, ही याचा आपण कुठलं ह्याचा रेकॉर्ड वगैरे ठेवत नसल्यामुळे, जे आपण लिहून ठेवत नसल्यामुळे त्याचा पुरावा उपलब्ध नसतो, म्हणून ते नष्ट होते. म्हणून हे झाली एक स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. आणि दुसरी आहे सांकेतिक किंवा कृत्रिम भाषा. आता सांकेतिक म्हणजे कृत्रिम, आता आपण जे आता बोलतो हे जर मी लिहून ठेवलं, मी बोलत आहे असं मी लिहून ठेवलं, तर त्याचा एक पुरावा आपल्यासमोर उपलब्ध आहे जो की नष्ट होणार नाही. म्हणजे तो तसाच राहील, जर नष्ट केला तर नष्ट होईल, पण तो साधारणतः पुरावा म्हणून तो आपल्याला एक वापरता येतो. आता आपल्या प्राचीन युगामध्ये जे काही बुक्स लिहिले आहेत त्याचा पुरावा आपण आज वापरतो, कारण की ते लिहून ठेवलेलं आहे. आणि जे आधीचे जे ऋषीमुनी होऊन गेले ते फक्त म्हणजे तोंडून काहीतरी वधवून घेत होते, ते म्हणजे परंपरेनं ते सांगता आपल्यापर्यंत कोणीतरी लिहून ठेवले, ते ज्ञान आपल्यापर्यंत आज पोचले. म्हणून कृत्रिम भाषा ही कधीही नष्ट होत नाही असं आपल्याला म्हणता येईल. तर आपल्या ज्या संस्कृती असतात हे भाषेच्या माध्यमातूनच विकसित होत असतात. कारण की संस्कृती म्हणजे काय, संस्कृती म्हणजे
आता वेगवेगळ्या संस्कृती, जसं की आपण हडप्पाकालीन संस्कृती म्हणतो, मोहन अशा चायनीज संस्कृती आहे, जापनीज संस्कृती आहे, अशा वेगवेगळ्या संस्कृती आपल्याला बघायला मिळतात, कारण की त्यांनी त्यांच्या त्यांच्या भाषेतून ती डेव्हलप केलेली आहे. म्हणून कुठली संस्कृती ही भाषेच्या माध्यमातून विकसित होत असते. तर त्यानंतर बघूया लिपी. लिपी म्हणजे काय? तर आपल्या तोंडातून जे ध्वनी निघतात, जो आवाज निघतो, त्याला एका विशिष्ट अशा चिन्हांमध्ये किंवा खुणांमध्ये जे आपण लिहून ठेवतो त्याला लिपी असे म्हणतो. आता लिपी एवढी महत्त्वाची का? कारण लिपीमुळे आपल्याला लेखन करणे शक्य झालेलं आहे. म्हणजेच आपला जो ज्ञानसाठा आहे किंवा माहितीचा साठा आहे तो एका विशिष्ट चिन्हांमध्ये लिहिल्यामुळे आपल्याला ते पुढच्या पिढीला किंवा पुढच्या जनरेशनला ते आपल्याला ट्रान्सफर करण्यासाठी एक एक सोयीस्कर असं माध्यम ठरलेलं आहे. म्हणून लिपी ही अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट आहे. तर लिपींचे काही प्रकार आहेत, ज्यामध्ये पहिला आहे ब्राह्मी लिपी. आता ब्राह्मी लिपी ही काय आहे? तर ही एक भारतातील एक अत्यंत प्राचीन व महत्त्वाची अशी लिपी आहे. आणि ह्याच लिपीला सर्व लिपींची जननी असे सुद्धा म्हणतात. तर याला तुम्ही स्टार करून ठेवू शकता, यावर एक वन लाइनर क्वेश्चन बनवू शकतो की खालीलपैकी कोणती लिपी ही सर्व लिपींची जननी म्हणून ओळखली जाते. तर त्याचं उत्तर आहे ब्राह्मी लिपी. तर याला सर्व लिपींची जननी असे म्हणता जातं. सर्व लिपींची जननी, याला तुम्ही स्टार करून ठेवा. त्यानंतर आहे आता ब्राह्मी लिपी लिहितात कशी? तर ही डावीकडून उजवीकडे लिहितात. जसे की आज आपण देवनागरी लिहितो त्याचप्रकारे ब्राह्मी लिपीसुद्धा म्हणतात. आता या ब्राह्मी लिपीला असा शब्दप्रयोग का केला आहे? तर जे बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे त्यामध्ये असा रेफरन्स दिलेला आहे की साक्षात ब्रह्मदेवाने ही लिपी शोधली म्हणून तिचे नाव ब्राह्मी लिपी पडले, अशी एक विचारधारा आहे. परंतु यामध्ये काही विद्वानांमध्ये मतभेद आहेत असं त्यांनी स्पष्टपणे इथे म्हटलेलं आहे. तर त्यानंतर बघूया खरोष्टी लिपी. आता खरोष्टी लिपी ही गांधारी लिपी या नावाने सुद्धा ओळखली जाते. ही जी तिसऱ्या शतकामध्ये ती डेव्हलप झालेली आहे, तिचा त्या शतकामध्ये विकास झालेला आहे. तर आता खरोष्टी लिपी ही कशाप्रकारे लिहिल्या जाते? तर ही उजवीकडून डावीकडे अशा प्रकारे लिहिल्या जाते, जी की खरोष्टी लिपी आहे. यावर सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे की ब्राह्मी लिपी कुठल्या डायरेक्शनने लिहिली जाते, उजवीकडून डावीकडे की डावीकडून उजवीकडे, खरोष्टी लिपी कशा पद्धतीने लिहिली जाते, डावीकडून उजवीकडे की उजवीकडून डावीकडे, हे आपल्याला माहिती असणे थोडंसं आवश्यक आहे. त्यानंतर बघूया देवनागरी लिपी. तर देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतात. यालाच आर्यांची लिपीसुद्धा म्हणतात, कारण की आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये आर्य बाहेरून आले आणि त्यांनी जी लिपी डेव्हलप केली तिला देवनागरी लिपी असे म्हणतात. आता यात हिला देवनागरी लिपी का म्हणतात? तर आर्य हे स्वतःला देव समजत होते आणि हे देव ज्या नगरात राहत होते त्याला देवनगर देवनगरी म्हणायचे. आणि ह्या देवनगरीमध्ये जी भाषा म्हणजे किंवा जी लिपी उदयास आली तिला देवनागरी लिपी असे म्हटले गेले. तर आता देवनागरी लिपी कशी लिहितात? तर ही डावीकडून उजवीकडे लिहितात. आणि जे शब्द लिहितो आपण, जे अक्षर लिहितो त्यावर शिरोरेषा वगैरे आपण लिहित असतो. आता ह्या देवनागरीच्या काही सहा परिपूर्ण लिपी आहेत, ज्यामध्ये मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, बंगाली, पाली यांसारख्या सहा भाषा ह्या देवनागरी लिपीमध्ये मोडतात. त्यानंतर आहे मोडी लिपी. आता मोडी लिपीलाच धाव लिपी असे म्हणतात, हे तुम्ही स्टार करून ठेवा, कारण की या अगोदरसुद्धा असे प्रश्न येऊन गेले आहे की देवनागरी लिपीला खालीलपैकी कोणत्या एका आणखी दुसऱ्या नावाने ओळखला जातो. तसं त्याचं उत्तर दिलं होतं बाळबोध लिपी. त्याचप्रकारे यावरसुद्धा असा क्वेश्चन येऊ शकतो की धाव लिपी खालीलपैकी कोणत्या लिपीला ओळखल्या जाते. हां, तर त्यामध्ये त्याचं उत्तर आहे मोडी लिपी. मोडी लिपीलाच धाव लिपी असे सुद्धा म्हणतात. आता हिला मोडी लिपी का म्हणतात? आता ही जी देवनागरी लिपी आहे याच देवनागरी लिपीला थोडं असं मुरड घालून लिहिण्याची जी पद्धत होती तिला मोडी लिपी असे म्हणतात. तर त्यानंतर आणखी बघूया आपण. आता मराठी भाषेचा जो पहिला पुरावा आहे तो श्रवण बेळगोळ येथील जो गोमटेश्वराचं मंदिर आहे, जे इसवी सन 983 बांधलं असावं, त्यामध्ये जे एक वाक्य दिलेलं आहे ते वाक्य आहे श्री चामुंडराय करविले. म्हणजे जे चामुंडा जे देवी वगैरे असेल किंवा देव असेल तिच्यासमोर मी माझं जे कर म्हणजे हात, कर विले म्हणजे हात जोडले, असं काहीतरी त्याचा अर्थ निघतो. तर
त्यानंतर परंतु आता अलीकडे जे इ.स. 2000 पूर्व एक मराठी भाषेतील एक ग्रंथ सापडलेला आहे, त्या ग्रंथाचं नाव तुम्ही लक्षात ठेवाच, ज्या ग्रंथाचं नाव आहे सप्तशती, याला तुम्ही स्टार करून ठेवा. आता जर तुम्हाला जर परीक्षेमध्ये जर असं आलं की मराठी भाषेचा पहिला पुरावा म्हणून खालीलपैकी काय मानण्यात येईल, तर ह्यासाठी तुम्ही सप्तशती नावाचा ग्रंथ, किंवा डायरेक्ट असा पण क्वेश्चन म्हणू शकतो की मराठी भाषेचा पहिला पुरावा म्हणून खालीलपैकी कुठला ग्रंथ सापडलेला आहे, तर त्या ग्रंथाचं नाव काय, तर त्या ग्रंथाचं नाव आहे सप्तशती. तर त्यानंतर बघूया, आता इथे काही भाषा दिलेल्या आहेत, या भाषांचे काही आपण गट पाडलेले आहेत. तर याला तुम्ही व्हेरी मोस्ट IMP म्हणून तुम्ही याला स्टार करून ठेवू शकता. आता आपण हे लक्षात ठेवणं किंवा हे पाठांतराचा भाग आहे, हे तुम्ही वारंवार वाचा जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. तर बघा, आर्यन गटातील काही भाषा आहेत. आता आर्यन गटामध्ये ज्या भाषा आहेत त्या 6 भाषा आहेत, ज्यामध्ये मराठी, हिंदी, संस्कृती, पाली, गुजराती आणि बंगाली ह्या 6 भाषा आहेत, ज्या की आर्यन गटातील आहेत. यालाच आपण देवनागरी लिपीमध्ये आपण हे लिहून ठेवतो. तर तुम्ही हे लक्षात ठेवा की देवनागरी लिपीमध्ये सुद्धा ह्या 6 भाषांचा आपण वापर करतो. त्यानंतर आहे अभिजात भाषा. आता अभिजात भाषा म्हणजे काय, तर ज्या एकदम जुन्या म्हणजे जवळपास 2000 पूर्व ज्या भाषा आहेत त्यांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, ज्या की एकंदरीत 6 भाषा आहेत, ज्यामध्ये तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, संस्कृत आणि ओडिया. ठीक आहे, आता या 6 भाषांसाठी तुम्ही एक कोड बनवून ठेवू शकता की जो कोड मी स्वतः डेव्हलप केला आहे. आता तो कोड तुम्ही लक्षात ठेवा की ताते कम सो, हा एक कोड आहे की ताते कम सो, म्हणजे एक तात्या आहे त्याला झोपायची खूप सवय आहे, म्हणून एक पंजाबी व्यक्ती त्याला येऊन म्हणतो की ताते कम सो, म्हणजे तू कमी झोप. तर आता बघा ताते कम सो याचा फुल फॉर्म कसा, तर ता म्हणजे TA म्हणजे तमिळ, ते म्हणजे तेलुगू, के म्हणजे कन्नड, M म्हणजे मल्याळम, S म्हणजे संस्कृत आणि O म्हणजे उडिया. तर हा कोड तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुम्हाला आणखी काही कोड माहिती असेल तर तो तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, यावर असेसुद्धा क्वेश्चन बनू शकतात की आर्यन गटातील कुठल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये फक्त एकच भाषा दिलेली आहे, ती म्हणजे संस्कृत. संस्कृत भाषा ही आर्यन गटामध्ये सुद्धा आहे आणि अभिजात भाषेमध्ये सुद्धा आहे. म्हणजे यावर आणखी असे भरपूर प्रश्न यावर आपण बनवू शकतो, ज्याच्यामुळे हा चार्ट जो तुमच्या स्क्रीनवर दिसतो हा तुम्ही पाठच करून ठेवा, कारण की कुठल्या गटात कुठली भाषा आहे आणि कुठल्या साम्य भाषा आहेत, म्हणजे ह्याही गटात मोडतात आणि त्याही गटात मोडतात, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे द्रविडियन गटातील भाषा, ज्या की 4 आहे, ज्यामध्ये तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड. आता द्रविडियन गट आपण आधीच बघितलं की दक्षिण भारत म्हणजेच द्रविडियन गट, यामध्ये 4 भाषा आहेत, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड. आणि आता काही मागील वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी एक समिती स्थापन केली होती, तर ती कोणाच्या अंडर केली होती, तर ती रंगनाथ पठारे यांच्या अंतर्गत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. आणि याच समितीने जो 2000 पूर्वचा जो ग्रंथ होता सप्तशती नावाचा, तो याच समितीने तो शोधून काढलेला आहे. तर त्यानंतर बघूया, आता इथे काही मराठी भाषेतील काही आद्य ग्रंथसंपदा आपल्याला दिलेली आहे. तर मित्रांनो, यावर जोड्या लावामध्ये सुद्धा क्वेश्चन बनू शकतो, त्यामुळे असे काही ग्रंथ आपल्याला थोडेसे म्हणजे लक्षात ठेवणे आवश्यक ठरते. तर जसं की मुकुंदराज यांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला, संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका आणि अमृतानुभव असे ग्रंथ लिहिलेत, माईन भटांनी निळाचरित्र लिहिले, तर केशवदेव व्यास यांनी दृष्टांत पाठ लिहिले आणि भीष्माचार्य यांनी पंचवार्तिक हे ग्रंथ लिहिले. तर यातील ग्रंथ मित्रांनो, माझ्या दृष्टिकोनातून केशवदेव व्यास आणि भीष्माचार्य हे 2 ग्रंथ पाठ करून ठेवणे आवश्यक आहे, कारण की आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण जेव्हा 10वी 12वीला असेल तेव्हा मराठी विषय जर असेल तर त्यामध्ये ह्या 3 आपल्याला जवळपास सिलॅबसमध्ये पोर्शन होऊन गेलेलं आहे. आणि हे 9वी आणि 10वीमध्ये दृष्टांत पाठ होते, पण तेव्हा आपण जेवढं काही लक्षपूर्वक ते केलं नसेल तर त्यामुळे हे लक्षात ठेवणं थोडं अवघड आहे. म्हणून
भीष्माचार्यांनी पंचवार्तिक लिहिलं, केशवदेव व्यास यांनी दृष्टांत पाठ लिहिलं, हे आपण स्टार करून ठेवूया जेणेकरून ते आपण लवकर विसरणार नाही. तर त्यानंतर बघूया आता कोणास काय म्हणतात. तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून आपण दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना ओळखलं जाते. आता दादोबा पांडुरंग तर्खडकर कोण, तर हे आपल्या स्क्रीनवर जे चित्र दिसते हे आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर, यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. आता दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याविषयी आपल्या यूट्यूब चॅनलवर काही हिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये यावर आपण फार डिस्कशन केलं आहे, त्यामुळे आता आपण सध्या यावर काही फारसं बोलणार नाही, कारण की हा मराठी भाषेचा विषय आहे म्हणून. आणि त्यानंतर बघूया मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जाते. आता मराठी भाषेचे शिवाजी हे आहेत विष्णूशास्त्री चिपळूणकर. आता यांना मराठी भाषेचे शिवाजी कोणी म्हटले, तर ही त्यांनी स्वतःला उपाधी दिली आहे, स्वतःनी स्वतःला उपाधी दिली आहे की मी मराठी भाषेचा शिवाजी आहे, असं त्यांनी एक स्टेटमेंट पास केलं होतं, म्हणून त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात. तर मराठी भाषेचे शिवाजी विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. आता मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात, तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन असे म्हणतात. आता इथं विष्णूशास्त्री आणि इथं कृष्णशास्त्री आडनाव सारखे, आणि इथं शिवाजी आणि जॉन्सन हे कसं लक्षात ठेवायचं, तर आपल्याला माहीत आहे की आता इथं शिवाजी म्हणजे याचा आपण सी घेऊ आणि विष्णूचा वी घेऊ, म्हणजे एक शिवी, कारण की जनरली बरेच लोक शिवी देतात, म्हणून शिवी हा एक आपण कोड म्हणून आपण इथं वापर करू शकतो की मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात. आता सी म्हणजे आता वी आला, तर वी म्हणजे नाव काय, तर विष्णूशास्त्री चिपळूणकर, म्हणजे असं एक आपल्या लक्षात राहील की मराठी भाषेचे शिवाजी हे विष्णूशास्त्री चिपळूणकरांना म्हणतात. ठीक आहे, तर त्यानंतर बघूया आता इथं काही महत्त्वाच्या संकल्पना आपण घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये वर्ण. आता वर्ण म्हणजे काय, तर वर्ण म्हणजे तोंडावाटे बाहेर पडणारे मूलध्वनी, म्हणजे आपल्या तोंडावाटे जे काही शब्द पडतात, जो काही आवाज निघतो, त्यालाच आपण वर्ण असे म्हणतो. ठीक आहे, आता वर्ण जाऊ, आज जे वर्णमाला आहे त्यामध्ये एकंदरीत 52 वर्णांची आपली आजची वर्णमाला आहे, ते आपण पुढील लेक्चरमध्ये आपण ते शिकणारच आहोत. तर एकंदरीत तुम्ही लक्षात ठेवा की वर्ण म्हणजे काय, तर वर्ण म्हणजे तोंडावाटे बाहेर पडणारे मूलध्वनी. आता अक्षर म्हणजे काय, तर ध्वनींची प्रत्येक खूण म्हणजे अक्षर, जे की वेगवेगळी लिपीमध्ये आपण ते लिहून ठेवतो. आणि आता शब्द म्हणजे काय, तर शब्द म्हणजे अर्थप्राप्त अक्षरांच्या गटाला शब्द म्हणतात. आता जसं की अक्षर आहे प, हे अक्षर आहे, हित अक्षर आहे, ग अक्षर आहे, आता झालं पतग. पण आता पतग जर आपण कंटिन्यूमध्ये लिहिला तर त्याचा काही विशिष्ट असा काही अर्थ निघणार नाही, म्हणून अर्थप्राप्त अक्षरांच्या गटाला शब्द म्हणतात. आता मी जर हे जर असं लिहिलं प तंग ग, आता पतंग म्हणजे काय आपल्याला माहीत आहे की आपण हे एक कागदाचं असं काही किती विशिष्ट आकृतीचं एक पतंग आहे, जे आपण आकाशामध्ये दोराच्या साह्याने उडवतो, हा झाला पतंग. आता वाक्य म्हणजे काय, तर अर्थप्राप्त शब्दांच्या गटाचा एक समूह म्हणजे एक वाक्य असते. ठीक आहे, आता वाक्य आता मागे पुढे शब्द जरी अर्थपूर्ण असला पण त्या शब्दाची रचना जर विशिष्ट क्रमाने जर नसेल तर त्याला एक असा विशिष्ट असा अर्थ प्राप्त होत नाही, म्हणून वाक्य म्हणजे अर्थप्राप्त गटांचा म्हणजे अर्थप्राप्त शब्दांचा जो गट असतो त्याला वाक्य असे म्हणतात. त्यानंतर व्याकरण म्हणजे काय, तर व्याकरण म्हणजे काहींनी व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण, तर भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे सुद्धा व्याकरण. आता ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि यावर क्वेश्चन मागील एक्झाममध्ये क्वेश्चनसुद्धा येऊन गेले आहेत की भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे काय. तर खाली काही ऑप्शन दिलेले असतील, त्यामध्ये व्याकरण आणि इतर काही ऑप्शन असतील. ठीक आहे, आणि जे पतंजली आहे, आपल्याला माहीत आहे की पतंजली एक यांनी योगावर असं भरपूर असं लेखन केलेलं आहे, योग म्हणून आप आजकाल रामदेव बाबा खूप यांच्यामुळे फेमस झालेले आहेत. आणि ह्या पतंजली यांनी जे व्याकरण आहे याला शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे. तर यावरसुद्धा असा क्वेश्चन बनू शकतो की व्याकरणाला शब्दानुशासन असं खालीलपैकी कोणी म्हटले, तर ती पतंजली यांनी म्हटले, त्याला तुम्ही स्टार करून ठेवू शकता. त्यानंतर बघूया आता इथे जे राज्यभाषा आपल्या महाराष्ट्राची राज्यभाषा काय आहे, तर मराठी. आणि
जागतिक मराठी भाषा दिन म्हणून आपण 27 फेब्रुवारीला तो साजरा करतो. आता 27 फेब्रुवारीच का, तर 27 फेब्रुवारीला जे कुसुमाग्रज आहे, ज्यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे, यांचा तो जन्मदिवस, यांचा जन्मदिवस आपण जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे, तर आता विष्णू वामन शिरवाडकर यांच्याबद्दल तर पूर्ण एक लेक्चर घेता येईल. फक्त आपल्याला एकंदरीत 27 फेब्रुवारीच्या दृष्टिकोनातून थोडंसं त्यांचं एक बॅकग्राऊंड माहिती असावं म्हणून आपण थोडीशी थोडक्यात त्यांच्याबद्दल आपण माहिती बघूया. तर जे कुसुमाग्रजांचा जे पहिला कविता संग्रह आहे तो जीवनलहरी नावाने तो प्रसिद्ध झाला तो 1934 मध्ये. तर यावर असा क्वेश्चन बनू शकतो जर विचारलाच गेला तर, जे विष्णू वामन शिरवाडकर यांचा पहिला जो कविता संग्रह होता त्याचं नाव काय, तर त्याचं नाव होतं जीवन लहरी. आणि त्यांनी जे एक नाटक लिहिलं होतं, पडद्यावरील नाटक, ज्याला आपण स्क्रीन प्ले असं म्हणतो इंग्लिशमध्ये, तर त्याचं नाव होतं सती सुयलोचना. आता ह्या सती सुयलोचनामध्ये या नाटकात त्यांनी स्वतः भगवान लक्ष्मणाची भूमिका पार पाडली होती. तर कोणाची भूमिका पार पाडली होती, तर लक्ष्मणाची. आणि त्यानंतर आहे विशाखा, हा कविता संग्रहाच्या प्रसिद्धीनंतर त्यांना कुसुमाग्रज नावाने ते सर्वपरिचित झाले. असं सुद्धा म्हणता येईल की कुसुमाग्रज जे विष्णू वामन शिरवाडकर होते, ही कोणत्या कविता संग्रहानंतर ते कुसुमाग्रज म्हणून ही प्रचलित झाले, तर ते विशाखा नावाचा जो त्यांनी कविता संग्रह लिहिला होता त्यानंतर ते प्रसिद्ध झाले. आणि त्यांना 23वा ज्ञानपीठ पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. तर हे तुम्ही यांच्याबद्दल एवढी जरी माहिती व्यवस्थित लक्षात ठेवली तरी भरपूर आहे. तर त्यानंतर बघूया मित्रांनो, आता आपल्या लेक्चरचा शेवटचा टप्पा आहे. आणि आपण असंच आपल्या लेक्चरच्या शेवटाला आपण काही मोस्ट इम्पॉर्टंट, काही अशा वन लाइनर फॅक्ट्स आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता जाता जाता काही महत्त्वाचं. तर मित्रांनो, जी पहिली दलित संत कवयित्री आहे, तिचं नाव संत सोयराबाई यांना ओळखलं जाते. तर पहिली दलित संत कवयित्री कोण आहे, तर संत सोयराबाई. यावर असा क्वेश्चन बनू शकतो की पहिली दलित संत कवयित्री म्हणून कोणाला ओळखतात, तर त्याचं उत्तर संत सोयराबाई असं राहील. त्यानंतर बघूया आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसुतांना म्हणतात. आता केशवसुत कोण, तर कृष्णाजी केशव दामले हे त्यांचं पूर्ण नाव, यांनाच आधुनिक मराठी काव्याचे जनक असे सुद्धा म्हणतात. आणि महाराष्ट्राचे कवी कोण, तर यशवंत. आता यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्राचे कवी असे म्हणतात. त्यानंतर बालकवी कोणाला म्हणतात, तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी असे म्हणतात. आता रानकवी कोणाला म्हणतात, रानकवी नाधो महानोर यांना रानकवी असे म्हणतात. शाहिरांचा शाहीर असं कोणाला म्हणतात, तर शाहीर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर असे म्हणतात. तर आता अज्ञातवासी कोणाला म्हणतात, तर दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी असे म्हणतात. मित्रांनो, हे इथे जे 7 तुम्हाला फॅक्ट्स दिलेले आहेत, याला आपण म्हणूया 7 इम्पॉर्टंट फॅक्ट्स. ह्या परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहे, कारण की यावर जोड्या लावामध्ये क्वेश्चन बनू शकतो किंवा वन लाइनरमध्ये क्वेश्चन बनू शकतो. माझ्या दृष्टिकोनातून याचा फायदा तुम्हाला जिल्हा परिषद आणि तलाठी परीक्षेसाठी याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. म्हणून हा आपल्या लेक्चरचा शेवटचा टप्पा होता, याला आपण जाता जाता काही महत्त्वाचे म्हणून आपण यावर काही आपण चर्चा केली. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजचा लेक्चर नक्कीच आवडला असेल. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही नवीन नक्कीच शिकायला मिळालं असेल. तुम्हाला लेक्चर कसा वाटला, काय वाटला, हे तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटची मी वाट पाहिल, जेणेकरून मला एक स्फूर्ती मिळेल. तुम्ही जर आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल, तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून माझ्या आम्ही घेतलेल्या माहितीचा फायदा तुमच्यासारख्या बऱ्याच विद्यार्थ्यांना, इतर विद्यार्थ्यांना मिळावा, हीच एक माफक अपेक्षा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. तुमचा दिन शुभ जावो.